नमस्कार. आज संविधान दिन. संविधान म्हणजेच राज्यघटना. या दिनानिमित्त सादर करत असलेल्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सर्वांना संविधान दिवसाच्या शुभेच्छा. भारतासारख्या वैविध्यानं परिपूर्ण महाकाय देशाचं प्रगतीपथावर सुरू असलेलं मार्गक्रमण साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेत आहे. देशाचा पाया असलेल्या संविधानामुळे हे शक्य होत आहे. याच अनुषंगानं संविधान दिवस साजरा करण्यामागच्या कारणांचा उद्दिष्टांचा मागोवा घेऊयात. भारताला लाभलेल्या लोकशाहीचा मजबूत स्तंभ म्हणजे भारताचं संविधान. म्हणजेच समितीनं नवी राज्यघटना अंगीकारली आणि 26 जानेवारी 1950 ला ही राज्यघटना देशभरात अंमलात आली. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 2015 हे वर्ष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाचं 11 ऑक्टोबर 2015 ला मुंबईत भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी हा दिवस कायदा दिवस म्हणून साजरा केला जात होता. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. ते घटना समितीचे अध्यक्ष होते. त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक असं संबोधलं जातं. लेखक, घटनातज्ञ, विधिज्ञ, वंचितांचे निर्विवाद नेते अशीही आंबेडकर यांची ओळख आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री झाले. त्यानंतर त्यांची 29 ऑगस्ट 1947 ला घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. राज्यघटनेचा मसुदा तयार करताना डॉ आंबेडकर यांनी नागरी स्वातंत्र्याचं संरक्षण, समानता, अस्पृश्यतेचं निवारण यासह धार्मिक स्वातंत्र्य आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला प्रतिबंध याची हमी दिली. या घटना समितीत युक्तिवाद करताना बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांचे आर्थिक आणि सामाजिक अधिकार व्यापक करण्यावर भर दिला. अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी शाळा, महाविद्यालय आणि नागरी सेवांमध्ये आरक्षण देण्यासाठी आंबेडकरांनी घटना समितीचं समर्थन मिळवलं. घटना समितीच्या या तरतुदींमुळे सामाजिक असमानता दूर करण्यासह वंचित वर्गाला संधी मिळण्याच्या दृष्टीनं आशा पल्लवित झाल्या. राज्यघटनेचं महत्व आणि यासंदर्भात बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान दिवस साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेनं लोकशाहीला आकार मिळाला आहे. बदलत्या काळाबरोबर या राज्यघटनेतली मूलभूत तत्व कायम ठेवत राज्यघटनेच्या तरतुदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता पाहूया राज्यघटनेची काही ठळक वैशिष्ट्य. भारताच्या राज्यघटनेची सुरुवात आम्ही भारताचे नागरिक या ओळीनं झाली आहे. याचा अर्थ असा की राज्यघटनेचा अधिकार हा भारतीय नागरिकांचा आहे. भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक असून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची हमी भारतात मिळते. राज्यघटनेनुसार भारत ही एक संसदीय लोकशाही असलेलं संघराज्य आहे. यानुसार फक्त केंद्रातच नाही तर राज्यांमध्येही संसदीय प्रणाली अस्तित्वात आहे. विधिमंडळात निवडून आलेल्या प्रतिनिधींवरही राज्यघटनेनं सामायिक उत्तरदायित्व सोपवलेलं आहे. त्याचप्रमाणे संसदीय सार्वभौमत्वासोबतच देशभर एकात्मिक स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक सर्वोच्चतेसोबतच संसदीय सार्वभौमत्वाची हमी राज्यघटनेत देण्यात आली आहे. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. मूलभूत हक्क समानता प्रस्थापित करतात आणि भेदभावाला प्रतिबंध करतात, तर मार्गदर्शक तत्व सुप्रशासनासाठी दिशादर्शक आहेत. मूलभूत हक्कांचा उपभोग घेतानाच नागरिकांना देशासाठीच्या कर्तव्याची जाणीव घटनेतली मूलभूत कर्तव्य करून देतात. राज्यघटनेनं 18 वर्षांवरील नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार लोकशाहीला अधिक सक्षम बनवतो. यामुळे सामान्य नागरिकांचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा वाढली असून आपल्या पसंतीचे लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार नागरिकांना मिळाला आहे. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. राज्यघटनेत विविध दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. आपल्या वैविध्यपूर्ण देशात सगळ्यांसाठी एकच राज्यघटना असून जगभरातल्या प्रसिद्ध राज्यघटनांमधल्या सर्वोत्तम मुद्द्यांचा अवलंब करून भारताची राज्यघटना तयार करण्यात आली आहे.
बदलत्या काळानुसार आणि गरजेनुसार या राज्यघटनेत दुरुस्त्या करण्यात आल्या. राज्यघटनेच्या निर्मात्यांच्या दूरदृष्टीमुळे काळ आणि संदर्भ यांच्याशी सुसंगत भारताचं संविधान अधिक सक्षम झालं आहे. भारताचं संविधान प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचं आणि सन्मानाचं रक्षण करतं आणि हे सगळे आमच्या संविधान निर्मात्यांच्या दूरदर्शीपणामुळे सुनिश्चित होऊ शकलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून सांगितलं. संविधान दिवसाच्या निमित्तानं आमच्या संविधानातील आदर्शांना कायम ठेवण्याचा आणि राष्ट्र निर्माणात आपलं योगदान देण्याचा आमचा निश्चय अधिक दृढ होईल अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. इस बार का संविधान दिवस अपने आप में विशेष है क्योंकि इस बार संविधान को अपनाने के 70 वर्ष पूरे हो रहे हैं. भारत का संविधान ऐसा है जो प्रत्येक नागरिक के अधिकारों और सम्मान की रक्षा करता है. मैं कामना करता हूं कि संविधान दिवस हमारे संविधान के आदर्शों को कायम रखने और राष्ट्र निर्माण में योगदान देने की हमारी प्रतिबद्धता को बल दे. संविधानामुळेच देशातल्या सर्व व्यवस्था सुरळीत राहतात, त्याला संवैधानिक अधिष्ठान प्राप्त होतं. प्रत्येक भारतीयाला यामुळे कायद्याचं संरक्षण आणि विविध प्रकारचे अधिकार मिळतात. त्याचवेळी कर्तव्याचं पालन आणि राज्यघटनेचं उद्दिष्ट प्रत्येकानं स्वतःमध्ये रुजवायला हवं, हीच निकड व्यक्त केली आहे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी. कोणत्याही लोकशाही राज्यव्यवस्थेचा पाया त्या देशाची राज्यघटना हा असतो. लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या राजकीय मताचे लोक राज्यावर येणार असं गृहीत आहे. तेव्हा दर 5 वर्षांनी अगर 3 वर्षांनी निवडणूक नवी झाली म्हणजे राज्य काही बदलता येत नाही, देशाचं मार्गक्रमण होत असलेली दिशा बदलता येत नाही, तेव्हा काही एक निश्चित मार्ग लागतो. म्हणून राज्यघटना ही देशानं पुढे कसा मार्गक्रम आक्रमायचा आहे हे सांगणारा दस्तावेज आहे. गांधीजींनी पहिल्या प्रथम अशी मागणी केली की भारताला स्वतःची राज्यघटना पाहिजे आणि ही राज्यघटना ब्रिटिश पार्लमेंटने देणगी म्हणून आम्हाला द्यायची नाही, तर ती आम्ही तयार करू, त्यासाठी आम्हाला घटना समिती तयार करायची. मग घटना कशी असावी यासंबंधी नेहरू कमिटी म्हणजे मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्ष झाली, त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर सपरूंची कमिटी होती. अशा अनेकांनी अनेक विद्वानांनी आपल्या सूचना केल्या, ड्राफ्ट तयार केले. भारताची पहिली राज्यघटना तर ब्रिटिश पार्लमेंटला 19व्या शतकातच सादर झालेली होती, पण ती काही त्याच्यावर फार चर्चा होऊ शकली नाही कारण ते खाजगी बिलासारखं होतं. 1930 साली कराचीला काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. गांधीजी आणि जवाहरलाल यांच्यात बरीच चर्चा 8-15 दिवस रोज पहाटे होऊन मग एक ठराव तिथं मांडायचा असं ठरलं की लोकांना कळावं की आता उद्या स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय होणार आहे, तर स्वराज्य आमचं कसं असेल, तर यासाठी त्यांनी मूलभूत अधिकाराचा एक ठराव तयार केला आणि तो या काँग्रेसमध्ये स्वतः गांधीजींनी मांडला. तेव्हा हा ठराव जो आज आपण पाहिला तर तो आणि भारताच्या राज्यघटनेतला मूलभूत हक्काचा भाग हे दोन्ही साधारणतः एकच आहे, तेच थोडेफार फरक आहेत. आपली राज्यघटना तयार होत असताना यापूर्वीचा इतिहास घटना समितीनं तयार विचारात घेतलेला आहे. सर्वांचं ज्यामध्ये एकमत व्हावं, कॉन्सेन्स ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, तशा दृष्टीनं ती राज्यघटना तयार झाली. आंबेडकरानं तर सर्व शेतीचं राष्ट्रीयकरण पाहिजे होतं. त्यांनी असं घटना समिती तयार होण्याच्या पूर्वी जे निवेदनं दिले त्यातलं एक निवेदन त्यांचं तसं आहे. पुढे पण डॉक्टरांनी एक राष्ट्रीय भूमिका घेतली. पुढे जर देश स्वतंत्र व्हायचा असेल तर आता आपसातली दुही आपण टाळली पाहिजे आणि आपण एक विचारानं राहिलं पाहिजे. राजकीय लोकशाहीच्या बरोबर सामाजिक लोकशाही आणि समता प्रस्थापित करता आली नाही, त्या घटनेचा काही उपयोग होणार नाही असं त्यांनी आपल्याला इशारा दिला. आणि एक विचारानं हा देश चालला पाहिजे असं आंबेडकरांनी ते सांगितलं. आणि दुसरं असं सांगितलं की आपल्या परिवर्तनासाठी कॉन्स्टिट्युशनल मीन्स म्हणजे घटनात्मक मार्गाचा अवलंब केला पाहिजे, म्हणजे आपण घटनात्मक मार्गानं आपल्या विधिमंडळात आपल्याला पाहिजे तसा कायदा प्रस्थापित करून संबंध करून घेतला पाहिजे. आता ही घटना अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला समतेचं तत्व हे अंमलात आणण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागल्या आणि ते करत असताना आपल्या असं लक्षात आलं जे जे जमीनदार आहेत ज्यांच्याकडे 1000 एकर जमीन आहे
त्यांची जमिनी आपण काढून घेऊ शकत नाही, कारण त्यांना अधिकार होता प्रॉपर्टीचा, मग त्याच्यात बदल करावे लागले. म्हणून आपल्या दुरुस्त्या यासाठी झाल्या की ज्यामुळे आपल्याला लोकांची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे घटनात्मक नीतिमत्ता आहे. त्या घटनेमध्ये एक सर्वसाधारण प्रत्यय ज्या पद्धती सांगितल्या त्यात प्रत्येक माणसाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य टिकवण्याच्यासाठी म्हणून आपण कशा रीतीने घटना वागवतो, घटनेत आपण सेक्युलरिझम म्हटलेलं आहे, घटनेत आपण बंधुभाव फ्रॅटर्निटी हे एक आपलं तत्व असेल असं म्हणलो, किती चांगल्या भावनेनं आपण राज्यघटना अंमलात आणतो हा प्रश्न आहे. म्हणून राज्यघटना दिवस साजरा करायचा म्हणजे ते त्याच्यावर दोन फुलं व्हायची पुस्तकावरती हा त्याचा अर्थ नाही. अर्थ असा आहे की ती नीतिमत्ता आपण आपल्या मनामध्ये किती रुजवायची, जी त्या घटनेनं सांगितलेली तत्व आहेत ती बंधुता आहे, समता आहे, लोकशाही आहे, हे सगळं आपल्या मनामध्ये किती रुजलेलं आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. आणि हे जर आपण करू शकलो तर मग आंबेडकरांच्या मनातली ही कल्पना हे यशस्वी झाली असं आपल्याला म्हणता येईल. सामाजिक विषमता दूर करून समतेच्या एका सूत्रात देश सहजतेनं गुंफण्याचं महत्वाचं काम राज्यघटनेनं केलं आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला समन्यायाची हमी देण्यात आली, तसंच विविध कारणानं मागे राहिलेल्या घटकांच्या उत्थानासाठी देखील तरतुदी केल्या आहेत. या सामाजिक पैलूंबाबत आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ता आणि ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन ढांगळे यांनी विश्लेषण केलं. आज आपण संविधान दिवस साजरा करीत आहोत. सर्वप्रथम मी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो, संविधानाचा सन्मान करतो. आज संविधान सन्मान दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत आणि आज आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ती जागा अतिशय ऐतिहासिक अशी आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली नियतकालिकं जिथून प्रसिद्ध केली ती बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आंबेडकर भवन इथे आहे. त्या ऐतिहासिक ठिकाणी आपण बसलेलो आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या देशाला एक संविधान असावं यासाठी एक संविधान समिती स्थापन करण्यात आली होती. तिचा इतिहास खूप मोठा आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या संविधान समितीवर नियुक्त केले गेले आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना त्या संविधान समितीच्या मसुदा समितीचं अध्यक्ष करण्यात आलं. आता बाबासाहेब आंबेडकरांना शिल्पकार म्हणतो यासाठी की त्यामध्ये 3 वर्ष 11 महिने आणि कितीतरी दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने सगळं आपलं बुद्धी कष्ट पणाला लावलं, कसलीही पर्वा केली नाही आणि भारतीय संविधानाचा जो मसुदा तयार केला तो संविधान संविधानाचा मसुदा त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी राष्ट्रपतीला सादर केला. तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो आणि भारतीय प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950 अंमलात आलं. ही संविधानाची पूर्वपीठिका यासाठी महत्वाची आहे की भारत हा एका व्यवस्थेवर आधारित विषम व्यवस्थेवर आधारित समाज व्यवस्थेवर आधारित एक समाज होता आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याने लोकशाही स्वीकारली, स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही मूल्य स्वीकारली आणि मुळात मला या पैलू जे आहेत भारतीय संविधानाचे ते मुख्य हेच आहेत की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये एक अनेक जाती आणि धर्माचा पंथाचा आणि विचारसरणीचा हा देश होता. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व पंथ धर्म याचा अभ्यास केला आणि भारतीय जनतेला एका राष्ट्रीय एकात्मतेत आणि एका मूल्यामध्ये बांधून ठेवण्यासाठी त्यांनी भारतीय संविधानाचे मूल्य केले. या महत्त्वाचा गाभा म्हणजे एक माणूस मूल्य ही आपण ही संविधानाने दिलेली आहे. म्हणजे कुठच्याही जातीचा धर्माचा पंथाचा असो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे महत्त्वाचं जे टाकलेलं आहे स्त्री असो पुरुष असो लिंगभेद जातीभेद पंथभेद धर्मभेद हे सगळ्या बाजूला सारून एक भारतीय नागरिक म्हणून त्यांना ते अधिकार दिलेले आहेत आणि हा संविधानाचा हाच मुळात गाभा आहे. एक माणूस एक मूल्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशामध्ये एक धर्म कायद्याचं राज्य सर्व माणसं कायद्यासमोर समान आहेत हे प्रस्थापित करणारे हे आपलं भारतीय संविधान आहे. त्यामुळे भारतीय संविधान आज
जगामध्ये आपण इकडे तिकडे सर्वत्र बघतो की भारतीय संविधानाचा सन्मान होतोय आणि भारतीय संविधानाने जगाला एक दिशा दिलेली की जे एक स्वतंत्र राष्ट्र झाल्यानंतर त्याला एकात्मतेत कसं बांधून ठेवायचं, राष्ट्रीय एकात्मतेचा सगळे प्रश्न असो त्या प्रश्नाच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये विचार केलेला आहे. भारतीय संविधानाने नाकारल्या गेलेल्या समूहांना, विषमतेला, शोषणाला बळी पडलेल्या समूहाला एक सामाजिक अधिकार दिले. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील आपण हा देश एकात्मतेत बांधून ठेवलो याचं कारण संविधान आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही भारत देशाला मोठी देण आहे. 10 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर आपल्या या सार्वभौम स्वतंत्र देशासाठी राज्यघटना लिहिण्यासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली होती. या घटना समितीनं 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली होती. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 ही राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती. तो दिवस संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो. या मसुदा समितीला राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याकरता 2 वर्ष 11 महिने 17 दिवसांचा कालावधी लागला. राज्यघटनेमध्ये 315 कलम आणि 8 परिशिष्ट आहेत. स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच देश स्वतंत्र झाल्यावर त्याची राज्यघटना कशी असावी याचं मंथन सुरू झालं होतं. या काळाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाच्या संकल्पना पुढे येत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर पुढे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताचं भक्कम संविधान आकाराला आलं. संविधानाच्या या ऐतिहासिक प्रवासाचा धांडोळा घेतला आहे ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी. भारतीय संविधानाच्या निर्मितीचा जो इतिहास आहे, इंग्रजांचं राज्य आल्यानंतर या देशामध्ये जी वेगवेगळ्या संस्थानांच्या स्वरूपात राजेशाही अस्तित्वात होती, ती काही प्रमाणात हळूहळू इंग्रज राजवटीच्या अंमलाखाली गेल्यानंतर या देशामध्ये जी एक स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली साधारणतः 1885 पासून, या चळवळीनंतर दोन स्वरूपातल्या चळवळी या देशामध्ये होत्या की सशस्त्र क्रांती करून इंग्रजांना या देशातून हद्दपार करावं, आणि दुसरा एक चळवळीचा प्रभाव असा होता की संविधानिक मार्गाने किंवा लोकशाहीच्या मार्गाने, सत्याग्रही मार्गाने चळवळ उभी करून या देशातून इंग्रजांना हद्दपार करावं. सर्वाधिक प्रभाव जो त्या चळवळीचा होता तो संविधानिक मार्गाने किंवा लोकशाहीवादी मार्गाने जाणाऱ्या चळवळीचा प्रभाव या देशभर वाढला. आणि माझ्या अंदाजानुसार 1919 त्याची दखल ही केंद्र सरकारने घेतली आणि 1919 किंवा माझ्या माहितीनुसार 1909 पासून भारताला स्वातंत्र्य देण्याच्या संदर्भातली विचार प्रक्रिया सुरू झाली. आणि हे कसं स्वातंत्र्य द्यायचं, त्यासाठी ह्या देशाचं संविधान कसं असेल याचे सुद्धा इंग्रज सरकारच्या स्तरावर आणि भारतामध्ये त्या काळामध्ये जे स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे लोक होते, बुद्धिजीवी वर्ग होता, त्यांच्यामध्येही एक विचार प्रक्रिया सुरू झाली. 1927 सायमन कमिशन भारतामध्ये आलं, त्यांच्यासमोर हा विषय होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1930 ते 1932 या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये गाजलेली जी लंडनमधली गोलमेज परिषद होती, ती मुळात गोलमेज परिषदच स्वतंत्र भारताचं भावी संविधान कसं असेल याची चर्चा करण्यासाठीच ते गोलमेज परिषद बोलवली होती. आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये जवळपास संविधानाचा आपल्या आराखडा तयार झालेला होता. आणि पुढे 1935 भारत सरकारचा जो कायदा आला, त्या कायद्यामध्ये पण त्याचं थोडंसं प्रतिबिंब उमटलं. आणि त्याच्यानंतर 1942 चलेजावच्या निर्णायक लढ्यानंतर पुन्हा त्या सगळ्या स्वातंत्र्याच्या चळवळीला किंवा स्वातंत्र्य भारताला देण्याच्या प्रक्रियेला पुन्हा गती आली. आणि निर्णायक टप्प्यावर जेव्हा ही प्रक्रिया आली आणि त्यावेळेला मग इंग्रजांचा अंमल असतानाच या देशामध्ये या देशासाठी या भारतासाठी भारताला स्वातंत्र्य द्यायचं आहे, परंतु हा भारत देश पुढे कसा चालवायचा, त्याची राजकीय व्यवस्था कशी असेल, त्याची सामाजिक व्यवस्था कशी असेल, त्याची आर्थिक व्यवस्था कशी असेल, याचं सगळं चलनवलन करण्यासाठी या देशाला एक सक्षम अशी घटना हवी आहे, एक कॉन्स्टिट्यूशन हवी आहे, एक संविधान हवं आहे,
याचा विचार करून मग 1946 पासून संविधान निर्मितीच्या संदर्भातली प्रक्रिया सुरू झाली. संविधानानं देशवासियांना मूलभूत अधिकार प्रदान केले, त्यातूनच विकासाचा स्रोत देशवासियांना प्राप्त झाला. या मूलभूत अधिकाराबाबत इतिहासतज्ञ प्राध्यापक नारायण भोसले यांनी विवेचन केलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 मध्ये भारताला कॉन्स्टिट्यूशन असावी अशी भारतीय जनतेकडून आणि भारतीय नेत्यांकडून मागणी होऊ लागली. त्यामुळे त्या कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यासाठी योग्य व्यक्ती कोण याचा जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा त्यांच्यासमोर सर्वसमावेशक भारतीय स्थितीचा योग्य अभ्यास असलेला भारतीय समाज जीवनाचा अभ्यासक असलेला अशा फार व्यक्ती कमी होत्या. आणि जेव्हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये अनेक प्रकारची नावं येऊ लागली तर त्याच्यामध्ये प्रकर्षाने एक नाव खूप जोरात उच्चारलं गेलं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने भारतीय कॉन्स्टिट्यूशनचा जे ड्राफ्ट असतो तो ड्राफ्ट तयार करण्याचं नेतृत्व बाबासाहेबांकडे आले. त्या ड्राफ्टमध्ये एकूण 7 लोक होते आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीचे डॉक्टर आंबेडकर हे मुख्य चेअरमन होते. बाबासाहेब आंबेडकरांना जे त्यांच्या पूर्व आयुष्यामध्ये भारतीय समाज जीवनामध्ये जे अनुभव आले होते वेगवेगळ्या प्रकारचे, त्या सर्व अनुभवांचा सार जो आहे तो सार त्यांनी फंडामेंटल जे राईट्स आपले मूलभूत अधिकार मूलभूत हक्क यामध्ये त्यांनी ते मांडलेले आहेत. त्या मूलभूत अधिकारामध्ये साधारणतः जे निसर्गत मानवाला अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारांचा समावेश केला गेलेला आहे. या कॉन्स्टिट्यूशननुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करता येऊ शकतात, जीवन जगता येऊ शकतं, शिक्षण घेता येऊ शकतं, तुम्ही कुठेही संचार करू शकता, तुम्ही कोणत्याही धर्माचं आचरण करू शकता, तुम्ही कोणत्याही प्रकारचं एज्युकेशन तुम्हाला घेण्यासाठी इथे रिस्ट्रिक्शन काही असणार नाही. हे तुमचे मूलभूत म्हणजे फंडामेंटल राईट्स जे कॉन्स्टिट्यूशन दिले आहेत ते अत्यंतिक महत्त्वाचे आहेत. कायद्यापुढे सर्व समान आहेत. या भारतामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा कायद्यापुढे समान आहे आणि कायद्यापुढे समानता मागण्याचा अधिकार त्याला हा म्हणजे लॉ इक्वल लिबरिटी जी आहे ती लिबरिटी अत्यंतिक महत्त्वाची आहे. जसं आपल्याकडे नॉमॅडिक ट्राईब नावाची एक मोठी कम्युनिटी आहे ज्याची 15 कोटीहून जास्त लोकसंख्या आहे. असं म्हणतो आपण की अन्न वस्त्र निवारा वीज शिक्षण या सर्व गोष्टी या ट्राईबला मिळाल्या पाहिजेत म्हणून कॉन्स्टिट्यूशन अशा प्रकारचे जे दबलेले गट असतात सबऑर्डिनेट गट आहेत ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सच्या सुद्धा उन्नयनासाठी कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनचे कर्ते जे आहेत आपले राजकीय ज्याला आपण निवडून देतो त्यांनी यांच्या हक्काचं विशेष असं रक्षण करणे अत्यंतिक आवश्यक आहे. BA आणि MA किंवा एनी ग्रॅज्युएट आणि एनी पोस्ट ग्रॅज्युएट या लेवलला सुद्धा कॉन्स्टिट्यूशन मधले काही पार्ट्स त्यांना अभ्यासाला असणं आवश्यक आहे किंवा ते कंपल्सन करणं सुद्धा आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांचे ड्युटीज आणि त्यांचे राईट्स या गोष्टी कळण्यासाठी खूप चांगलं पाऊल महाराष्ट्र गव्हर्नमेंटने उचललेलं आहे आणि विविध स्टेटनी सुद्धा त्यांच्या जे टेक्स्ट आहेत गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड टेक्स्ट या टेक्स्टच्या पहिल्या पेजवर कॉन्स्टिट्यूशनची प्रियांबल छापलेली आहे आणि त्या प्रियांबलचं पाठांतर पण काही ठिकाणी घेतलं जातं. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही लोकांचे अधिकारांचं रक्षण करणारी असते. त्या रक्षणाचे योग्य प्रकारची नियमावली असणे आवश्यक आहे रूल्स असणे आवश्यक आहे जे लिखित असणे आवश्यक असतं. तर तशा प्रकारची क्लिअर आणि इतकी क्लॅरिटी असलेली जगातली भारतीय राज्यघटना ही एकमेव राज्यघटना आहे. कॉन्स्टिट्यूशन ही तुम्हाला प्रत्येक कसं वागावं याचं पण गायडन्स देते आणि तुम्ही काय केले पाहिजे हे पण गायडन्स देते. कुठे कोणत्या प्रकारचा जर अन्याय झाला असेल तर त्याविषयी सुद्धा तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन योग्य प्रकारचं गायडन्स देऊ शकते. ह्युमॅनिटी ग्राउंडवर ते सगळे प्रॉब्लेमचे सोल्युशन देण्याचं काम कॉन्स्टिट्यूशन करतं. कॉन्स्टिट्यूशन लिटरेसी जर झाली व्यवस्थित तर भारतातले बरेचसे प्रॉब्लेम सुटण्याकडे सुद्धा कल वाढू शकतो. राज्यघटनेच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगात लक्षवेधी कामगिरी करत प्रगतीच्या दिशेनं दमदार पावलं टाकत आहे. आपणही कर्तव्याचं संविधान उद्दिष्टांचं पालन करून या यशस्वी प्रवासासाठी योगदान द्यायला हवं तसा प्रण करूया. सर्वांना संविधान दिवसाच्या शुभेच्छा.